कांग्रेस के सांसद बाड़ू धानोरकर के निधन पर प्रतिक्रिया देते हुए प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि ऐसे समय उनके यहाँ जाना ये सबसे बड़ी दुख की बात है। चंद्रपुर चे खासदार आमचे बाड़ू भाऊ यांचा खरतर आज त्यांचा अंतिम संस्काराला जायची वेळ आमच्या येणं खरंतर हे आमच्यासाठी काँग्रेससाठीच नव्हे तर संपूर्ण या विदर्भासाठी नव्हे तर आमच्यासाठी दुःखद घटना आहे। वयाच्या 47व्या वर्षात या पद्धतीचं या दुनियातून जाणं आणि एक लोकनेता जाणं याचं खरंच मनापासून दुःख आहे। आज त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत। मोठ्या प्रमाणात राज्यातून सगळे नेते येतील आणि दिल्लीवरून काल माझं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांसोबत बोलणं झालं। त्यांनी मुकुल वासनिक साहेबांना पाठवलेलं आहे आणि दिल्लीमधूनही काही अजून नेते मंडळी येऊ शकतात। त्यांनी कुठलाही अध्यादेश काढला तरी त्याचा परिणाम काही होणार नाही, कारण की आपण आत्ता ज्या सहकारातल्या निवडणुका झाल्या बाजार समित्यांच्या त्याच्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीलाच मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केलेलं आहे। त्यामुळे भाजप आता हे पक्ष जो आहे तो आता ग्रासरूटला आणि शेतकऱ्यामधला संपलेला पक्ष झालेला आहे। त्यामुळे कुठलाही अध्यादेश काढेल तरी त्याचे कुठलेही परिणाम या त्यांना जिंकण्यासाठी होणार नाही अशी परिस्थिती आज आहे। हे लबाडांचं जेवण आहे, हे जेवल्याशिवाय काही खरं नाही आहे। एक दुसरं, ज्या घोषणा त्यांनी विधानसभेत केल्या, ज्या अवकाळी पावसामुळे गारेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं गेल्या 6 महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्याचाही अजून मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे आणि शेतकऱ्यांना एवढीच यांना मदत करायची असेल तर शेतीच्या अवजारावर असेल, बियाणावर असेल, खतावर असेल, त्याच्यावरचा GST कमी केला पाहिजे। शेतकऱ्यांचे पैसे लुटायचे आणि त्याला 100